हरिओम श्री राम अम्मज्ञ, मी हेलन विरा ठाकूर, मुलुंड उपासना सेंटर. मी माझ्या कोविड पिरियडमध्ये जे काय मला अनुभव आलेत तो मी इथे शेअर करू इच्छिते. मी एका अमेरिकन कंपनीमध्ये FMC इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मी सर्व्हिस करते. लास्ट 27 इयर्स मी ह्या कंपनीमध्ये आहे. पण गेल्या वर्षी ड्युरिंग कोविड पिरियड 2020 आमच्या ऑर्गनायझेशननी आधीच खरं म्हणजे 2019 पासून ठरवलं होतं की ऑर्गनायझेशनमध्ये काहीतरी चेंजेस होणार आहेत. पण एक्झॅक्टली माझ्या जॉब रिलेटेड काय चेंजेस होणार आहेत ते आम्हाला एक्झॅक्टली माहिती नव्हतं. पण कोविड सुरू झालं होतं, आमचं वर्क फ्रॉम होम चालू झालं होतं आणि त्यामुळे तिथे काय घडत होतं आपल्याला कळत नव्हतं. ऑक्टोबरमध्ये म्हणजे जे आधीच ठरलेलं होतं त्याप्रमाणे की माझ्या कंपनीच्या काही डिपार्टमेंट हेडनी काही पॉलिटिक्स करून त्यांनी असं ठरवलं की मी दोन प्रकारचे जॉब करत होते. एक म्हणजे परचेस ऑफ पॅकेजिंग मटेरियल म्हणजे परचेस करायचं होतं, म्हणजे ते एक काम होतं. आणि दुसरं होतं की मार्केटिंग स्पेंडमध्ये मला निगोशिएशन करून अप्रुव्हल द्यायचे होते. ते दोन्ही जॉब मी ह्या कोविड पिरियडमध्ये करत होते आणि त्याच्यामध्ये पण मी एक 90 लाख सेव्हिंग पण केलं होतं. म्हणजे मी व्यवस्थित सगळं काम करत होते. पण ते दोन्ही जॉब माझे ऑर्गनायझेशननी दुसऱ्या 2 जेंट्सना दिले. पण माझ्याकडे दोन्ही जॉबपर्यंत ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये काही काम नव्हतं. पण त्याचबरोबर त्यांनी मला काढून नव्हतं टाकलं, तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुला अमेरिकन मॅनेजमेंटशी जे US, कारण माझी कंपनी अमेरिकन बेस असल्यामुळे अमेरिकेचे जे मॅनेजमेंटचे लोक आहेत त्यांच्याशी तुला इंटरव्ह्यू द्यावा लागेल आणि जर तू इंटरव्ह्यूमध्ये पास झालीस तर तुला हा जॉब कंटिन्यू करता येईल. त्याचप्रमाणे माझे इंटरव्ह्यू 5 ते 6 इंटरव्ह्यू त्या 1 महिन्यात झाले. तर बापूनी पहिल्याच इंटरव्ह्यूला जे असं काय हे केलं की पहिला इंटरव्ह्यू जो होता दोन्ही इंटरव्ह्यू एका दिवशीच होते. एक 5 वाजता होता संध्याकाळी आणि एक संध्याकाळी 8 वाजता होता. दोन्ही लेडीजच होत्या. पण जो पहिला इंटरव्ह्यू होता ती माझी जर मी सिलेक्ट झाले तर ती माझी रिपोर्टिंग बॉस असणार होती आणि जो दुसरा इंटरव्ह्यू होता 8 वाजता ती तिची सिनियर होती. पण असं बापूनी केलं की ती जी 5 वाजता जो इंटरव्ह्यू होता ती लेडी उठलीच नाही, कारण तिथे अमेरिकेला सकाळ असते खूप. आणि ती इंटरव्ह्यू विसरून गेली आणि माझा 8 वाजताचा इंटरव्ह्यू झाला. 5 वाजताचा इंटरव्ह्यू कॅन्सल झाला. 8 वाजता जो इंटरव्ह्यू होता ती जरी सिनियर असली तरी ती इंडियन होती, म्हणजे ती गुजरातची होती. ती अमेरिकेतच तिचा जन्म झालेला होता आणि ती अमेरिकेतच वाढली होती. मला तिने व्यवस्थित गाईड केलं की जो इंटरव्ह्यू मिस झाला होता त्या मॅनेजर बरोबर मी कसं बोलावं. आणि त्याचप्रमाणे तो त्या दिवशी इंटरव्ह्यू झाला आणि त्याच्यानंतर 5 ते 6 इंटरव्ह्यू म्हणजे वेगवेगळ्या लोकांशी होत होते आणि वेगवेगळ्या कॅटेगरीशी होत होते. आणि त्याप्रमाणे 5-6 इंटरव्ह्यू झाले. पण मला काय 1 महिना रिझल्ट मिळतच नव्हता. तर त्या 2 महिन्यामध्ये मी खूप अपसेट होते. आणि मग त्यानंतर डिसेंबरपर्यंत मला काहीच रिझल्ट मिळत होता. आणि December 1st नंतर मी ज्या एका दुसऱ्या लेडीशी 2015 अमेरिकेमध्येच ती आहे आणि तिच्याशी मी 2015 काही काम केलं होतं, त्या लेडीनी मला टीम्सवर माझ्याशी मीटिंग करून माझ्याशी कॅज्युअल बोलली आणि नंतर नेक्स्ट वीकमध्ये माझ्याशी डिटेलमध्ये बोलून माझं जे काम ह्यांनी दुसऱ्या लोकांना दिलं होतं त्याच कामामध्ये मला सिनियर पोझिशन देऊन मला तिथे माझा जॉब फिक्स केला आणि मला आशिया पॅसिफिक हेड म्हणून म्हणजे 5 कंट्रीची हेड म्हणून त्याच जॉबमध्ये म्हणजे मी जे पॅकेजिंगचं लास्ट 27 इयर्स जे काम करत होते जे सोर्सिंग करत होते तर त्या पॅकेजिंगमध्येच मला हायर पोस्ट देऊन आशिया पॅसिफिक हेड बनून माझा जॉब फिक्स केला. तर ह्या पद्धतीने बापूनी एंटायर म्हणजे पूर्ण हेच फिरवलं. ते त्याच्यापेक्षा हायर पोस्ट देऊन माझा जॉब फिक्स केला 2021 पूर्ण कमी स्ट्रेसमध्ये आणि व्यवस्थितपणे काम माझ्याकडून बापूनी करून घेतलं. तर त्यावेळी मी एवढंच बापूंना सांगत होते की बापू की तुम्ही डिसाईड करा माझ्यासाठी काय पाहिजे ते. मी बापूंच्या फोटोशी बोलत होते की बापू मला काय पाहिजे हे मी तुमच्याकडे मागत नाही, तर तुम्हाला जे माझ्यासाठी योग्य वाटतं ते तुम्ही मला द्या. हरिओम श्रीराम अंबज्ञ.